मुसळधार पाऊस शेकडो लेख पुढे लेख मागे शरद पवार पुण्यातील कार्यक्रमात भर पावसात दोघेही मैदानात. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा भरपावसात मैदानात उतरलेले दिसले. पुण्यात बावधन परिसरात सरंजाम वाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पुण्यात मुसळधार पाऊस सुरू होता, मात्र मुसळधार पावसातही शरद पवार आपली लेख सुप्रिया सुळेंना सोबत घेत या कार्यक्रमात उपस्थित होते. दिवाळी निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागरिकांनी या कार्यक्रमात प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली. पावसामुळे शरद पवार या कार्यक्रमात गैरहजर राहू शकले असते, मात्र त्यांनी हा कार्यक्रमात हजेरी लावली. अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्या लढाऊवृत्ती माहिती आहे. याच लढाऊवृत्तीचं पुण्यात पुन्हा एकदा दर्शन झालं. बावधनमधील कार्यक्रमादरम्यान मुसळधार पाऊस पडत होता. सगळे नागरिक आणि कार्यकर्ते भर पावसात शरद पवारांची वाट बघत थांबले होते. भर पावसात शरद पवारांची गाडी येताच अनेकांनी मोठ्याने घोषणाबाजी केली, सोबतच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. लेख सुप्रिया सुळेंचा हात धरून शरद पवारांनी मंच गाठला. सुप्रिया सुळे देखील वडिलांसाठी तत्पर असल्याचं मंचावर पाहायला मिळालं. प्रातिनिधिक स्वरूपात सरंजाम वाटप करण्यात आलं. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नातं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. अनेक कार्यक्रमातील सुप्रिया सुळेंचं आणि शरद पवारांचं नातं अधोरेखित करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. कधी वडिलांना चप्पल घालताना मदत असते, तर कधी राजकारणात वडिलांसोबतच खांद्याला खांदा लावून काम करणं असेल. सुप्रिया सुळे अनेकदा गुड डॉटर ठरलेले आहेत. काही झालं तरी बापाशी पंगा नाही किंवा बापाचा नाद करायचा नाही, असं सुप्रिया सुळे विरोधकांना कायम खडसावून सांगत असत. तोच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. भर पावसात वडिलांसाठी जागा करून देत सुप्रिया सुळेंनी मंच गाठला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.